हे अनेक दिवसापासून माझ्या मनात होतं म्हणून मी इथे आलेलो आहे. राष्ट्रवादीची जी फूट पडली आधी शिवसेना आता राष्ट्रवादी, तुम्ही कसं बघताय या सगळ्या राजकीय घडामोडी? जसं दिसते तसं बघतो, आणखीन काय बघायचं, आणखीन वेगळं कसं बघायचं, जसं दिसते तसं बघायचं. तुम्ही पाहतात की शिवसेना फोडून, पूर्वी एक असं होतं हे राजकारणात काही नवीन नाही, फोडाफोडी, पण पक्ष फोडला जायचा, आता पक्ष पळवला जातोय. आणि पक्ष पळवल्यानंतर सुद्धा जो प्रचंड प्रतिसाद जनतेच्या मनात आम्हाला जो काही दिसतोय आणि त्याचं प्रत्यंतर हे ज्या काही माझ्या आत्तापर्यंतच्या सभा झाल्या, आता सुरू येताना जागोजागी लोक आपली थांबलेली होती, कुठेही गेलो तरी समोरून लोक येऊन सांगतायत की उद्धवजी जे काही घडते ते वाईट आहे, ही परंपरा हा पायंडा महाराष्ट्रासाठी वाईट आहे, देशासाठी तर आहेच, पण तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. पहिल्या प्रथम मी एक तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो की आत्ता जे काही आम्ही फिरतोय महाराष्ट्रामध्ये, या माझ्या दौऱ्यामध्ये तशा जाहीर सभांचा मी कुठेही आग्रह धरलेला नाही, पण गेले वर्षभर राज्यभरातले आणि राज्याच्या बाहेरचे सुद्धा शिवसैनिक आणि पदाधिकारी हे वेगवेगळ्या वेळेला येऊन वेगवेगळ्या दिवशी येऊन मला मातोश्रीमध्ये भेटत आहेत. तर मी असं ठरवलं की आता पावसाळा आहे, बहुतेक सगळे शिवसैनिकसुद्धा ग्रामीण भागातले शेतकरी आहेत, त्याच्यामुळे जाहीर सभा वगैरे हा आत्ता न घेता मी माझ्या कार्यकर्त्यांना भेटतो. म्हणजे जसं आता मी बसून तुमच्याशी बोलतोय, तसं खरं म्हणजे या माझ्या फिरण्याचा उद्देश आहे की माझ्या कार्यकर्त्यांशी त्यांच्या तिकडे जाऊन बोलावं, भेटावं, आणि साहजिकच आहे त्यांच्याकडनं आणखीन काही गोष्टी समजून घेता आल्या तर ते समजून घ्याव्या. बजावलेली आहे तुमच्या 16 आमदारांना आणि शिंदे गटाच्या 40 आमदारांना अपात्रतेबाबत, काय कसं बघताय सगळं?